यस नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धोनी रामिंगोले तुम्हा सर्वांचं आपल्या या ऑनलाईन बॅच मध्ये हार्दिक स्वागत करतो। तर आजपासून आपण शिक्षक भरती 2023 साठी संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणीचा जो अभ्यासक्रम आणि हा कोर्स जो आहे, तर नवीन कोर्स तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे। हा कोर्स काय असेल, ऑनलाइन कोर्स की ज्याच्यामधून तुम्हाला पूर्णतः शिक्षक भरतीसाठी होणाऱ्या 200 मार्कांपैकी 80 मार्कांची 100% तयारी होणार आहे। तसेच 20 मार्काचा अंक गणित सुद्धा आहे, 30 मार्क, तर ते सुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहोत। म्हणजे 80 आणि 30 110 मार्क गणित बुद्धिमत्तासाठी आहेत। त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी हा बुद्धिमत्ता चाचणीचा कोर्स जो आहे ना, तो खरेदी करण्यासाठी प्ले स्टोरहून राजमुद्रा मॅथ स्टडी हे जे ऍप आहे आपलं, तर हे राजमुद्रा मॅथ स्टडी नावाचं ऍप प्ले स्टोरहून डाऊनलोड करा आणि आजच आपला हा कोर्स काय करायचा तुम्ही सर्वांनी खरेदी करून आपली अभ्यासाची तयारी 100% पूर्ण करून घ्या। तर बघू की आपल्या ह्या कोर्समध्ये आपण नेमकं काय करणार आहोत। तर बघा, शिक्षक भरतीसाठी असणारा हा जो कोर्स आहे, तर या कोर्समध्ये आपण बघा, तर या शिक्षक भरतीच्या या ऑनलाईन कोर्समध्ये तुम्हा सर्वांना आपण बुद्धिमत्ता चाचणीचा जो कोर्स आहे, तर तो पूर्ण कशा पद्धतीने करणार, तर यामध्ये सर्वप्रथम हा कोर्स जो आहे ना, तुम्ही खरेदी केल्यापासून 3 महिने त्याची कालावधीसाठी तुम्हाला मिळणार। 3 महिन्याची बॅच असेल, ह्या 3 महिन्याच्या बॅचमध्ये आपण सर्व लेक्चर्स डिजिटल बोर्डवरती, आपण आता जसं रेकॉर्ड करत आहोत अगदी त्याच पद्धतीच्या डिजिटल बोर्डवरती हे सगळे लेक्चर आपण या ठिकाणी घेणार आहोत। प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला कमीत कमी चार वेळा पाहता येणार आहे। म्हणजे तुम्हाला पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट समजली नसेल तर परत तुम्हाला पाहण्याची मुभा आहे। त्याच्यानंतर आपण शिक्षक भरतीची बॅच आहे, मग शिक्षक भरतीचा हा जो पेपर आहे, तर तो परीक्षा परिषद पुणे कंडक्ट करत असते, बरोबर, एमएससी पुणे। मग त्यांनी आतापर्यंत घेतलेल्या परीक्षामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न बुद्धिमत्ता चाचणीसाठी विचारलेत, अंगगणितासाठी विचारलेत, याच्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचा सोर्स म्हणजे कुठला, तो म्हणजे बघा त्यांनी काढलेल्या ह्या प्रश्नपत्रिका टीईटी 2013 ते 2022, बरोबर, टीईटी 2013 ते 2022 मधील सर्व गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या सर्व प्रश्नांची आपण या ठिकाणी समावेश करणार आहोत। तसंच शिक्षक भरती 2008 झाली होती, बरोबर, 2008 सीईटी पासून मी पुणे जिल्हा परिषदला शिक्षक म्हणून लागलो, मी सुद्धा 2010 सीईटी पासून परत माझ्या जिल्ह्यात लातूरमध्ये लागलो आणि अंकगणितामध्ये तर 50 पैकी 50 गुण घेऊन राज्यामध्ये प्रथम क्रमांक आला। म्हणजे मी सुद्धा ही परीक्षा दिलेली आहे, त्यामुळे मी ओळखू शकतो की एक विद्यार्थी म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत। त्याच्यामुळे बिलकुल चिंता करू नका। हा कोर्स मध्ये आपण 2017 सुद्धा टेट जे काही शिक्षक अभियोग्यता चाचणी झाली त्याचे सुद्धा जवळजवळ सर्व प्रश्नांचा रिपिटेशन टाळून समावेश केलेला आहे। त्याच्यामुळे ह्या प्रश्नपत्रिकेचा सुद्धा समावेश याच्यात असेल। सरावासाठी प्रत्येक घटकावर आपण सराव प्रश्न व स्पष्टीकरण पीडीएफ नोट्स मध्ये मिळतील। आणि आणखीन एक आपल्या या राजमुद्रा मॅथ स्टडी ऍपचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला ऑनलाईन एक्झाम देता येईल। बहुतेक येणारी शिक्षक भरती ही ऑनलाईन होईल, बरोबर, रितसर अधिकृत असं पत्र आलेलं नाही, परंतु जर ती ऑनलाईन झाली तर तुम्हाला ऑनलाईन परीक्षांचा सराव हवा यासाठी आपण 25-25 प्रश्नांचे किंवा 50 प्रश्नांचे जसा पॅटर्न येईल त्या पद्धतीनं आपण ऑनलाईन टेस्ट सुद्धा आपण ह्या आपल्या ऍपमधून देऊ शकतो। आपलं ऑनलाईन टेस्ट पोर्टल आहे क्लास प्लसचं, तर त्याच्यामधून आपण काय करणार आहोत, तुमच्यासाठी ह्या ऑनलाईन सुद्धा एक्झाम आपण घेणार आहोत। येते लक्षात, म्हणजे सराव चांगला होईल, महिन्यातून 2 वेळा तुम्हाला लाईव्ह शंका निरसन घेता येईल। मग ते लाईव्ह जे आहे ना, आपल्याच ऍपमधून लाईव्ह आपण घेऊन फक्त जे मुलं बॅचमध्ये त्याच मुलांच्या अडचणी असतील, आठवडाभर आपण जे व्हिडिओ लेक्चर्स दिलेले असतील किंवा लाईव्ह लेक्चर दिले असतील, तर त्या सगळ्या शंकांचं निरसन आपण दर रविवारच्या एक्झाममध्ये करणार आहोत, दर रविवारी लाईव्हमध्ये। तसंच आपल्याला युट्यूब चॅनल सुद्धा आहे राजमुद्रा मॅथ स्टडी नावाचं, त्या सुद्धा चॅनलवरती वेळोवेळी आपण जसं की आता ज्या एमपीसी एक्झाम होतात त्यांचे लगेच सोल्युशन लाईव्ह असतात आपले, तर ते सुद्धा तुम्हाला म्हणजे त्याच्यातून सुद्धा आपलं गणित पक्क करता येईल। तसंच आता सध्या आपलं बुद्धिमत्ता चाचणीसाठी वर्कबुक आणि बुद्धिमत्तासाठी एक टेक्स्टबुक मी आणत आहे, संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी नावाचं पुस्तक आपलं म्हणजे छपाई होत आहे, ते लवकरच तुम्हाला ह्या एक्झामच्या अगोदर या मंथ एंड मध्ये तुम्हाला काय मिळून जाईल ते पुस्तक सुद्धा सर्वांना मिळून जाईल। येते लक्षात, म्हणजे अशा पद्धतीचा हा सगळा अनुभव, ह्या सर्व प्रश्नपत्रिका, ह्या सगळं करून आपण हा कोर्स काय करत आहोत या ठिकाणी तयार केलेला आहे। तर तो तुम्ही नक्कीच आजच राजमुद्रा मॅथ स्टडी हे ऍप तुम्ही डाऊनलोड करून घ्या आणि आपला हा कोर्स मध्ये नवीन बॅच मध्ये तुम्ही हे करून घ्या। यानंतरचा जो लेक्चरचा व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण बुद्धिमापन चाचणीचा अभ्यासक्रम काय असेल आणि आपण आतापर्यंत कसे त्याच्यावरती प्रश्न विचारले आणि त्याच्या आपल्याला कशा पद्धतीनं तयारी करता येईल, तर त्या सिलेबसवरचा नेक्स्ट लेक्चर असेल आपलं, हे फक्त तुम्हाला कळण्यासाठी की आपलं ऍप कसं प्ले स्टोरहून वगैरे घ्यायचं यासाठी आपलं आलेलं आहे। ओके, धन्यवाद, थँक्यू।